गेले दोन दिवस ज्या बातमीकडे आणि ज्या गोष्टीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं खरं तर ती गिरणगावातली एक जागा किंवा एक विधानसभेचा मतदारसंघ इतकंच त्याचं आपण वर्णन करू शकतो पण याच वर्णनामध्ये किंवा याच मतदारसंघामध्ये शिवसेनेची अनेक स्पंदनं दडलेली आहेत आणि त्यामुळेच या मतदारसंघावर आणि या मतदारसंघाशी संबंधित दोन्ही इच्छुक उमेदवारांवर प्रचंड कात्याकूट झाला गदारोळ झाला मातोश्रीने स्वतः त्यात हस्तक्षेप केला आणि या सगळ्याचा परिपाक जो आपल्यासमोर आला तो परिपाक काय होता तर दोन वेळ शिवडीचे आमदार असलेले अजय चौधरी यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर इच्छुक असलेल्या सुधीर साळवी यांच्यासाठी हजारो नागरिक किंवा लालबागकर परळकर शिवडीकर हे सगळे रस्त्यावर उतरले होते त्यानंतर काय घडलं मातोश्रीमध्ये त्यांना का, मातोश्री का बोलावलं गेलं पण याहीपेक्षा सुधीर साळवीचं तिकीट कोणी कापलं ही जी काही गोष्ट आहे तीच मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र महासत्तांतर एकनाथ शिंदेंनी घडवलं दोन वर्षापूर्वी त्यावेळेला जे सोळा आमदार शिवसेनेबरोबर थांबले शिवसेना प्रमुखांबरोबर थांबले त्या सगळ्यांना तिकीट देण्यात आली यातल्या एका सदग्रस्तांचं तिकीट हे शेवटपर्यंत थांबवण्यात आलं आणि ते तिकीट होतं अजय चौधरींचं अजय चौधरी हे एक ज्येष्ठ आमदार आहेत शिवसेनेचे विधानसभेतले गटनेते आहेत आणि मुंबईतल्या एकूणच नागरी समस्यांची त्यांना चांगली जाण आहे आणि अभ्यासही आहे पण गेले काही काळ ते निष्क्रिय असल्यासारखे तिथल्या नागरिकांना वाटत आहेत त्यामुळे नागरिकांच्या कुरबुरी होत्या शिवसेना नेत्यांमध्येही यावेळेला शिवडी मतदारसंघामधून उमेदवार बदलला जाईल असं चित्र होतं या सगळ्याशी संबंधित गोष्टी मातोश्रीवर वेगात घडत होत्या पण त्याच वेळेला बुधवारी एक घटना घडली बुधवारी या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होणार याचा अंदाज आलेला होता शाखा प्रमुखांना बोलवलं गेलं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं सुधीर साळवींना बोलवलं गेलं अजय चौधरींना बोलवलं गेलं उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला वन टू वन साधला आणि एकत्रही साधला उद्धव ठाकरेंनी त्यांचं काम केलेलं होतं पण बुधवारी जी घटना घडली या घटनेमध्ये या तिकिटाचं येणं आणि जाणं हेच सगळं अवलंबून होतं बुधवारी संध्याकाळी सात वाजता मातोश्रीवर अजय चौधरी यांना बोलावण्यात आलं आता अजय चौधरी यांना कोणी बोलावलं तर अजय चौधरी यांना उद्धव ठाकरे यांनी बोलावलं होतं का तर त्याचं उत्तर मातोश्रीतली सूत्र नाही असं देतात पण दोन हजार एकोणीसला सुद्धा या सुधीर साळवींनी अजय चौधरी यांच्या समोर तिकीट मागितलेलं होतं पण त्यावेळेला मातोश्रीने त्यांना हे सांगितलं होतं की अजय चौधरी यांची एक झालेली आहे ते अजूनही आपण त्यांना एकदा संधी द्यायला हवी आणि असं म्हणत दुसऱ्यांदा त्यांना संधी दिली गेली होती त्यावेळेला सुधीर साळवी यांना शांत केलं गेलं होतं आता तिसऱ्यांदा ज्या वेळेला अजय चौधरींना संधी दिली गेली त्या वेळेला सुधीर साळवी यांच्या राजकीय महत्वाकांक्षा अधिक पल्लवीत झाल्या होत्या दोन हजार एकोणीसला ला सुद्धा इतक्याच काटेकी टक्कर तिकिटासाठी झाली होती त्यावेळेला मिलिंद नार्वेकर जे अजय चौधरी यांचे मित्र आहेत आणि अत्यंत घनिष्ठ मैत्री आहे त्यांची अवतरण चिन्हातल्या घनिष्ठ मैत्रीबद्दल मी म्हणतोय तर त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अजय चौधरींना मदत केली होती आणि महत्वाची भूमिका बजावली होती आत्ता दोन हजार चोवीस मध्ये अगदी संजय राऊत असू द्या अरविंद सावंत असू द्या सुनील प्रभू असू द्या ही सगळी नेते मंडळी खाजगीमध्ये म्हणा किंवा दबक्या आवाजामध्ये म्हणा आपल्या जवळच्या लोकांमध्ये म्हणा अजय चौधरी यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये असलेल्या नाराजीबद्दल बोलत होते मित्रांनो मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय की अनेकांना असं वाटतंय की सुधीर साळवी हा माझा शाळकरी मित्र आहे म्हणून मी त्याच्यासाठी अशा स्वरूपाचे व्हिडिओ करतोय किंवा अशा स्वरूपाचं बोलतोय याचा काही संबंध नाही आहे तो स्वतंत्रपणे त्याचं काम करतोय मी स्वतंत्रपणे माझं काम करतोय मग जर असं असत तर मग त्या काल लालबागच्या मार्केटमध्ये उतरलेल्या सात हजार लोकांचा किंवा आठ हजार लोकांच्या वर्गात सुधीर साळवी होता का त्या कोणीतरी बाळा नंदगावकरांकडून पैसे घेतले होते का म्हणून ते आले होते का तर याच हे हा सगळा भोळसटपणा आहे असं माझं मत आहे गोष्ट अशी घडली बुधवारी संध्याकाळी सात वाजच्या जवळपास उद्धव ठाकरे एकटे असताना अजय चौधरींना निमंत्रण देणारी मातोश्रीमधली किंवा त्यांना बोलवून घेणारी ती व्यक्ती कोण होती हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर चार गाड्या भरून अजय चौधरी तिथे गेले अजय चौधरींनी प्रचंड मिन्नतवारी केली आणि त्यानंतर पुढच्या चोवीस तासामध्ये सूत्र फिरली आता काल जेव्हा तिथे सात आठ हजार लोकांचा जो काय समूह आहे किंवा जो काही जथ्या आहे तिथे जी गर्दी जमली होती की ज्याच्या साठी सुधीर साळवींची एक पोस्ट चर्चेत होती मला तुमच्याशी बोलायचंय आता हे का झालं तर हे गुरुवारी लालबाग शाखेच्या बाहेर जी काही गर्दी जमली होती त्या गर्दीने काही वेगळे वेगळे पर्याय सुधीर साळवींसमोर ठेवले होते आणि आपण आक्रमक व्हायला पाहिजे आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं सांगण्याचा या गर्दीचा प्रयत्न होता मित्र हो गर्दी काहीतरी वेगळं सांगत असते हे आपण समजून घ्यायला पाहिजे कारण ते गर्दीचं मानसशास्त्र असत पण या सगळ्या बाबतीमध्ये सुधीर साळवी हा तरुण प्रचंड स्थिर होता हे इथे नमूद करायला हवं पण जेव्हा ही गर्दी पाहिली गेली ती दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून आणि डिजिटल मीडियावरून किंवा शिवसैनिकांच्या एकमेकाला पाठवलेल्या फोटोंवरून आणि व्हिडिओ क्लिप्सवरून उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सुधीर साळवी यांना बोलावून घेतलं अनिल देसाई यांनी तो निरोप दिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही मंडळी ही खूपच उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा सुधीर साळवी आणि लालबाग परळ वरळी यांच्याबरोबर प्रामाणिक राहिले की त्यांनी जे काही आहे ते अगदी एक्सरे रिपोर्ट सारखं मातोश्रीवर सांगण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या त्यावेळेला पुन्हा एकदा त्याच अदृश्य शक्तीने किंवा त्याच अदृश्य व्यवस्थेने अजय चौधरींना मदत केली आता कालच्या गर्दीमध्ये अनेक पत्रकार होते माध्यमांची गर्दी होती कारण शिवडीमध्ये जे होणार त्याची खूप तीव्र प्रतिक्रिया ही मुंबईत उमटणार हे अगदी स्पष्ट होतं आणि त्यामुळे माध्यमांनी तिथे एकच गर्दी केली होती याचं एक दुसरं कारण आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि त्यातून असलेल्या जनसंपर्कामुळे सुधीर साळवी हे तसे माध्यम स्नेही आहेत अनेक मित्र आहेत त्यांच्या माध्यमांमध्ये आणि या गर्दीला बघून उद्धव ठाकरेंनी याची दखल घेतली हे देखील आपण इथे नमूद करायला हवं पण हे सगळं घडत असताना सुधीर साळवी या तरुणाने अपक्ष निवडणूक लढवावी त्याने कुठल्या तरी पक्षात जावं हे सगळं तिथली मंडळी चर्चा करत होती आणि बोलत होती पण त्या गर्दीत आणखी एक चर्चा होती आणि ती म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्या एकूणच यातल्या सहभागाचे मित्रांनो मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतोय की बुधवारपर्यंत सुधीर साळवी यांचं तिकीट हे निश्चित होतं असं मला शिवसेनेतल्या जी काय आपली सूत्र आहेत आणि ती सूत्र म्हणजे काय ते शिवसैनिक नाही आहेत नेते म्हणतोय मी आणि जर असं कोणाला वाटत असेल की आपल्याला तिथलं काहीच माहीत नसतं तर आपल्याला जे माहिती असतं ते आपल्याला नीट माहिती असत आणि या सगळ्या नेत्यांच्या तोंडी सुधीर साळवी यांचं नाव होतं सुधीर साळवी यांचं होतं मग चला दोन मिनिट आपण असं धरून चलू की अजय चौधरी हे निष्ठेनं उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले मग जर सोळा आमदार निष्ठेने राहिले तर एकाच आमदाराचं चा तिकीट किंवा गटनेत्याच तिकीट हे का थांबवलं होतं हा एक सामान्य माणसाला किंवा साध्या बोळ्या लोकांना साध्या बोळ्या मनाला पडणारा हा प्रश्न आहे एकाच माणसाचं तिकीट थांबवलं होतं आता इथे गडबड अशी आहे की काही मंडळींनी बघा मी सांगतो की शिवसेनेमध्ये आजही एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांची माणसं अजूनही मातोश्रीच्या अवतीभोवती आणि ठाकरेंच्या अवतीभोवती आहेत हे आपण समजून घ्यायला हवं असलीच काही माणसं किंवा हीच काही माणसं सुधीर साळवींनी धनुष्य बाणावर निवडणूक लढायला हवी याच्यासाठी वेगवेगळे निरोप पाठवत होती आग्रह करत होती याच कारण काय तर याच कारण त्यांना उद्धव ठाकरेंच्या नजरेत सुधीर साळवी याची प्रतिमा मलिन करायची होती पण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहेत त्यामुळे सुधीर साळवी हा काही या सगळ्या गोष्टीच्या नादाला लागला नाही हे इथे नमूद करायला हवं पण म्हणून सुधीर साळवी निवडून आला असता का जर अपक्ष राहून तर त्याचं उत्तर नाही जर सुधीर साळवी हा धनुष्य बाणावर उभा राहिला असता तर तो निवडून आला असता का तर त्याचं उत्तरही नाहीये आता हे मी का सांगतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्या वेळेला लोकसभेला महायुती आणि महाविकास असा मुकाबला झाला त्यावेळेला महायुतीला जी मतं आहेत ती आहेत एकोणसाठ हजार सातशे मतं जी यामिनी जाधवांना मिळाली आणि अरविंद सावंतांना जी मतं आहेत ती आहेत शहात्तर हजार मतं म्हणजे हा जो साधारण फरक आहे हा सतरा हजार मतांचा फरक आहे आता या सतरा हजार मतांच्या फरकामध्ये मनसेची जी दहा हजार मतं असतील किंवा जी दहा हजार मतं आहेत ती निर्णायक होणार आहेत त्यामुळे एबी फॉर्म ज्या अदृश्य शक्तींनी किंवा ज्या हितचिंतकांनी अजय चौधरींना दिलेला आहे त्याबद्दल अजय चौधरींचं अभिनंदन करायलाच हवं कारण काय कि आहे की इच्छुक किती जरी असले तरी पक्षाचं अधिकृत निशाणी अधिकृत तिकीट आणि एबी फॉर्म हा ज्याच्याकडे असेल तो सरस आहे पण हे सगळं होत असताना इथल्या मतांची जी गोळाबरीज आहे ती जर आपण पाहिली तर लालबाग मार्केट आणि तो जो जो भाग आहे तिथपासून तेजुकाया पर्यंतचा आणि पेरू कंपाऊंड पर्यंतचा जो संपूर्ण टापू आहे ज्याच्यामध्ये जवळपास अठरा ते एकोणीस हजार मत आहेत मित्र हो आणि या अठरा ते एकोणीस हजार मतांवर परिणाम करणारा जो कोणी घटक असेल तोच घटक या मतदारसंघातून कोण जिंकणार हे ठरवणार आहे आता ज्या दबक्या आवाजामध्ये इथली गर्दी मिलिंद नार्वेकर यांना दोषी ठरवत होती किंवा मिलिंद नार्वेकर बघा आता गेल्या काही काळामध्ये म्हणजे जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत सत्तावीस नोव्हेंबरला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आणि तो शपथविधी झाल्यापासून मिलिंद नार्वेकरांवर उद्धव ठाकरेंनी फुली मारली होती त्यावेळेला अनेकांनी असं म्हटलं होतं की मिलिंद नार्वेकर यांचं प्रस्थ संपलं मिलिंद नार्वेकर यांचं काही चालत नाही पण मित्र या निवडणुकांची घोषणा झाली आणि यंत्रणा कामाला लागली मिलिंद नार्वेकर स्वतः विधान परिषदेवर आमदार झाले त्याबरोबर त्यांनी सगळ्यात आधी सिंधुदुर्गचा ताबा घेतला आणि त्यांनी सिंधुदुर्ग ते संपूर्ण कोकण किनारपट्टीवर काम करायला सुरुवात केली त्यांनी आपला अहवाल बनवला आता हे सगळं करत असताना मिलिंद नार्वेकर पक्षपती आहेत का नाही आहेत तर मिलिंद नार्वेकर हे पक्षपाती आहेत ते त्यांना जे सोयीचे लोक आहेत त्यांना उद्धव ठाकरेंपर्यंत घेऊन जातात ते जे सोयीचे आहेत त्यांनाच ते उद्धव ठाकरेंसमोर ची त्यांची कैफियत मांडतात आणि त्यांना जो सोयीचा आणि सोपा वाटेल तोच मिलिंद नार्वेकरांचा कार्यक्रम असतो हे गेल्या इतक्या वर्षाच्या आणि इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमुळे त्यांच्या सवयीमुळे हे स्पष्ट झालेलं आहे आता या सगळ्या गर्दीला काही मी जाऊन सांगितलं नाही किंवा उद्धव ठाकरेंनी सांगितलं नाही मी चर्चा म्हणतोय चर्चेला आधार असतो का तर नाही पण घटनांना आधार असतो बुधवारी उद्धव ठाकरे हे संध्याकाळी सात वाजता एकटेच आहेत तुम्ही या आणि भेटा हा जर निरोप दिला असेल तर तो कोणीतरी उद्धव ठाकरेंच्या जवळच्याच व्यक्तीने किंवा त्यांच्या परिघात वावरणाऱ्या व्यक्तीने दिलेला असणार आता हे सगळं एका बाजूला होत होतं आणि दुसऱ्या बाजूला ज्या दिवशी ए बी फॉर्म दिला गेला त्या दिवशीही मातोश्रीवर कोणी यायचं युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या ऑफिसला दांड्या मारून तिथे येणं पसंत केलं होतं पण ही नावं जी दिली गेली की तिथून म्हणजे जो मुख्य प्रवेशद्वार आहे मातोश्रीचा तिथून कोणी आत यायचं याचा फैसला आणि याची नाव ही अजय चौधरींनी दिली होती आणि त्याच नावांना आत घेतलं गेलं हे जे युवा सैनिक होते हे नाराज झाले निराश झाले तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर गर्दीचं असं म्हणणं आहे परळ लालबाग शिवडीचं असं म्हणणं आहे की सुधीर साळवींचं तिकीट कापण्यामध्ये मिलिंद नार्वेकरांची भूमिका ही महत्वाची होती आता ते गर्दीचं म्हणणं आहे मित्रो मी असं म्हणतोय का तर त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे नाही आहेत पण ज्यांना असं वाटतंय की मिलिंद नार्वेकरांचं प्रस्त संपलेलं आहे त्यांचं मातोश्रीवर काही चालत नाही तर हे आपण सगळे एका वेगळ्या गैरसमजामध्ये आहोत जे हवंय ते बरोबर नार्वेकर स्वतःच्या सोयीप्रमाणे करून घेत आहेत आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या एकशे अठ्ठावन्न जणांच्या मुलाखती पहिल्या टप्प्यामध्ये झाल्या त्यावेळेला मी आपल्याला आधी याच्याही आधी म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंबरोबर विनायक राऊतांनी महत्वाची भूमिका बजावली आहे पण त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर सुद्धा या प्रक्रियेमध्ये होते आणि त्यामुळे बघा याच्या आधी भास्कर जाधवांना मातोश्रीत न येऊ देणाऱ्या माणसापासून ते अगदी स्वतःच्या सोयीप्रमाणे आणि स्वतःच्या गरजांप्रमाणे किंवा स्वतःला आवडणाऱ्या व्यक्तींना शिवसेनेमध्ये घेण्यामध्ये मिलिंद नार्वेकरांचा हातखंड आहे हे आपण कोणीही टाळू शकत नाही किंवा हे नाकारू शकत नाही आणि मग जर असं असतं तर कोकणामध्ये जे अतुल रावराणे आले शिवसेनेमध्ये त्यामध्येही मिलिंद नार्वेकरांचा वाटा होता पण तिथे अतुल रावराणेला ते तिकीट देऊ शकले नाहीत किंवा त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकले नाहीत याचं कारण काय आहे तर याचं कारण अतुल राव राणे आणि संदेश पारकर यांच्या मधली जी पण काही तिकिटासाठीची खिचात होती त्याच्यामध्ये अतुल राव राणे हे कमी पडले याच्यापेक्षा अतुल राव राणेंसाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न नार्वेकरांनी करायला हवे होते मला असं वाटतं बहुधा ते प्रयत्न कमी पडले आता अशाच पद्धतीत शिष्टाई त्यांनी कोणाकडे केली होती गीता गवळींकडे केली होती पण गीता गवळी यांना तिकीट काही देता आलेलं नाही आहे तिथून मनोज जामसुदकर यांना तिकीट मिळालेलं आहे आणि त्यामुळे यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्यासमोरचं दुखणं नेमकं कसं असणार आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून सांगणार आहे पण या संपूर्ण शिवडी मतदारसंघात जे काही जो काही राडा झाला तिकीटाचा याच्यामध्ये गर्दीचं असं म्हणणं आहे तिथल्या शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की महत्वाची भूमिका ही नार्वेकरांनी बजावली मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय की आपल्याकडे त्याचे तसे पुरावे नाहीत पण जो काही घटनाक्रम आहे बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून गुरुवारी संध्याकाळी ए बी फॉर्म देईपर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमावर नार्वेकर आणि चौधरींचा वरचष्मा होता आता वेगळ्या वेगळ्या नेत्यांची कारणं सांगितली जातील वेगळ्या वेगळ्या नेत्यांच्या गोष्टी सांगितल्या जातील आता या परळ लालबाग परिसरातल्या एका ज्येष्ठ नेत्याने जाऊन मातोश्रीवर अशी माहिती पुरवली की सुधीर साळवी हा फक्त लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापर्यंतच मर्यादित आहे त्याचं फारसं काही तिथे मत त्याचा काही प्रभाव नाही आहे किंवा त्याचं काही वजन नाही आहे मग त्या नेत्याला मला हे त्या वजनदार नेत्याला मला हे विचारायचं आहे मग ती गर्दी जी शुक्रवारी रात्री जमा झाली होती आणि गुरुवारी रात्री जमा झाली होती ती नेमकी कोणाच्या वजनासाठी कोणाच्या प्रभावासाठी आणि कोणाच्या प्रेमासाठी झाली होती या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी मातोश्रीला प्रामाणिकपणे दिलं तर बहुधा आता या निवृत्तीच्या दिवसात शिवसेनेतल्या या काही ज्येष्ठ नेत्यांच्या वाट्याला जी अवहेलना येते किंवा आलेली आहे ती कदाचित ते टाळू शकतील आणि टाळू शकले असते मित्रभो आपल्याला काय वाटतंय मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल जी काही चर्चा आहे परळ लालबाग शिवडी या भागामध्ये की त्यांनी सुधीर साळवींचं तिकीट सा कापलं आपल्याला यामध्ये किती तथ्य वाटतंय मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो याचे ठोस पुरावे आपल्याकडे नाहीत मी स्वतः त्या गर्दीचा भाग होतो त्या गर्दीमध्ये जी जोरदार चर्चा होती ही चर्चा मी आपल्यापर्यंत सांगितली आणि आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील चर्चेला काय अर्थ आहे तर याच चर्चेंनी महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये यश दिलेलं आहे आणि ते यश किती घवघवीत होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे घटना बदलायची आहे आणि मोदींना देश बदलायचा आहे या फक्त चर्चेने संपूर्ण देशाचं राजकारण बदललेलं आपण पाहिलेलं आहे मित्रहो या संपूर्ण गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतंय सुधीर साळवी याचा सन्मान राखला जाईल असं उद्धव ठाकरे म्हणतायत उद्धव ठाकरे आपल्या शब्दाला जागतील का आणि अजय चौधरी हॅट्रिक करतील का आपलं जे काही मत असेल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो आपण व्यक्त केलेल्या मतांवर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले परखड स्पष्ट आणि थेट अचूक विषयांसहित आणि मुद्द्यांसहित व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपण सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या प्रियजनांना सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद